नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. 11 फेब्रुवारी 1996 ला आमचा साखरपुडा झाला आणि 13 मे 1996 ला आमचं लग्न झालं. आज आहे शनिवार 13 मे. आज आमच्या लग्नाचा 27वा वाढदिवस आहे. आम्हाला दोघांनाही वाढदिवस आणि ॲनिव्हर्सरी साजरी करायची तशी फारशी आवड नाही किंवा हौसही नाही. फक्त देवाची पूजा करायची आणि देवळात जायचं एवढंच आम्हाला माहीत आहे. आत्ता मात्र मुलं मोठी झाली आहेत तर ती केक तरी आणतातच, पण आज त्यांनी केकसुद्धा नको म्हटलं. कारणही तसंच आहे, 27 वर्ष कशी गेली कळलंच नाही. यांचा स्वभाव तसा गमतीदार पण शांत समजूतदार. कितीही प्रॉब्लेम असेल, कितीही त्रास असेल तरी ते कधीच कुणाला सांगत नाहीत, दाखवत नाहीत की मला काही प्रॉब्लेम आहे, मला काही त्रास आहे. आणि हेच मला जास्त खटकतं. माझा स्वभाव सुद्धा तसा शांतच आहे, पण त्यांच्या इतका नाही. एखादी गोष्ट मला नाही पटली, नाही आवडली, काही प्रॉब्लेम असेल तर मी मात्र स्पष्टपणे बोलते. हा मोठा फरक आमच्या दोघांच्या स्वभावात आहे. दीप आणि पूजा त्यांना नेहमी म्हणतात, पप्पा तुम्ही स्पष्टपणे बोला, असे काय करता, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगा. पण त्यांचा स्वभाव काही बदलत नाही. 27 वर्षातल्या खूप चांगल्या चांगल्या आठवणी आहेत. काही आठवणी कडू देखील आहेत. आपल्याला गोडाबरोबर कडू सुद्धा स्वीकारावंच लागतं. मला स्वतःला सोशल मीडियावर सगळं शेअर करायला आवडत नाही. खूप चांगल्या आठवणी काही व्हिडिओंमध्ये मी शेअर केल्या आहेत, या पुढे सुद्धा करेन. आजच्या व्हिडिओमध्ये साखरपुड्यापासून ते आत्तापर्यंतचे काही फोटो मी शेअर केलेत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. अगदी छोटासा हा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.